आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपल्याला इयत्ता बारावीच्या इंग्रजीच्या प्रश्नपत्रिकेमध्ये क्वेश्चन क्वेशन थ्री बी ऍप्रिशिएशन ऑफ पोयमचा असतो ज्याला चार गुण असतात त्याची माहिती आपल्याला घ्यायची आहे आपल्याला माहितीच बघा मुलांनो प्रश्नपत्रिकेमध्ये प्रश्न, प्रश्न तिसऱ्या बी मध्ये आपल्याला आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये ज्या आठ कविता आहेत त्या आठ कवितेपैकी कोणत्याही कवितेतील तीन ते चार कडवे दिले जातात व तिथं काही मुद्दे दिले जातात आणि त्या मुद्द्यांच्या आधारे कवितेचं रसग्रहण करायचं असतं मग ते रसग्रहण करत असताना मुद्द्यांच्या आधारे मुद्द्यांच्या अनुषंगाने उत्तर लिहित असताना काय काय काळजी घ्यायला पाहिजे त्याची आपण माहिती आता घेऊयात सुरुवातीला आपल्याला अबाउट द पोयम पोएटायटल याच्याबद्दल सांगायचंय म्हणजे इथं आपल्याला कवितेचं नाव द पोयम वॉक्स इन रिटर्न ती कविता कुणी लिहिलेली आहे जॉर्ज गॉर्डन बायरन म्हणजे इथं तुम्हाला काय करायचंय कवितेच्या नावाचा उल्लेख करायचा आहे आणि कवीचा सुद्धा उल्लेख करायचा आहे तसच कवितेमध्ये टायटलच्या अनुषंगाने तुम्हाला एक लिहायची आहे आणि कवीबद्दल सुद्धा इथं थोडीशी माहिती सांगायची आहे जसं की हा इंग्लिश पोएट आहे तसंच यांना लॉर्ड बायरन असंही म्हणतात आणि हा एक रोमँटिक पोयम पोएट आहे आणि हा या कवितेमध्ये अप एक, एक्सेप्शनल ब्युटी ऑफ लेडी इन दिस पोयम या कवितेमध्ये स्त्रीचं सौंदर्य कवी मांडतो हे सांगायचं त्याच्यानंतर तुम्हाला दुसऱ्या मुद्द्याच्या अनुषंगाने जी कवितेची मध्यवर्ती कल्पना आहे ती मध्यवर्ती कल्पना तुम्हाला इथं सांगायची आहे जसं की द पोयम इज अ रोमॅन्टिक डिस्क्रिप्शन ऑफ अ वुमन एका सुंदर स्त्रीचं रोमॅन्टिक वर्णन या कविते कवितेमध्ये कवीने केलेलं आहे द पोयट डिस्क्राईबशन एक्सेप्शनल ब्युटी ऑफ लेडी स्त्रीचं अतुलनीय सौंदर्य या कवितेमध्ये व्यक्त केलंय आणि तसंच द पोएट डिस्क्राईब्स इनर अँड आउटर ब्युटी ऑफ लेडी त्या स्त्रीचं अंतर्गत सौंदर्य म्हणजे मनाचं पावित्र्य आणि बाह्य सौंदर्य या दोन्ही गोष्टीचा उल्लेख कवीने इथं केलेला दिसतो तसंच या कवितेमध्ये कवी सौंदर्यावर भर देतो आणि मन आणि शरीराचं जर एकोपा झाला मिलन झालं तर सौंदर्य किती चांगलं होऊ शकतं हे पण कवी सांगतोय तिसरा मुद्दा device, language, ले ले, आहे पोएटिक डिवाइस लँग्वेज स्टाईल या कवितेमध्ये वापरलेले अलंकार कोणते आहेत भाषा कशी आहे शैली कशी आहे या गोष्टींचा उल्लेख आपण इथं करणार आहात जसं की द पोयम सी वॉक्स इन ब्युटी इज रिटन अ सिम्पल अँड ल्युसिड लँग्वेज अतिशय साध्या भाषेमध्ये आणि प्रभावी भाषेमध्ये ही कविता लिहिलेली आहे त्याच पद्धतीनं या कवितेमध्ये कोण अलंकार वापरलेले आहेत याचा पण उल्लेख करायचा आहे जसं की सिमिली मेटॅफर पर्सॉनिफिकेशन एलिट्रेशन अँटीथेसिस हे अलंकार या कवितेमध्ये वापरलेले आहेत याचा उल्लेख तुम्हाला इथं करायचा आहे तसंच चौथ्या मुद्द्याच्या अनुषंगाने आपल्याला इथं सांगायचंय ही कविता कोणत्या खास वैशिष्ट्यांनी भरलेली आहे ही कविता लिरिकल पोयम आहे म्हणजे ही कविता गाता येते धिस पोयम कॅन बी अ लव्ह पोयम ही एक प्रेम कविता आहे द पोयम इज सेलिब्रेटिंग फिमेल ब्युटी या कवितेमध्ये कवी स्त्रीच्या सौंदर्याचा उल्लेख करतो द टोन इज ऑफ धिस पोयम इज कॅप्टिव्हेटिंग पाचव्या मुद्द्याच्या अनुषंगानं आपल्याला कवितेचा असलेला संदेश नैतिक मूल्य ही व्यक्त करायची आहेत द पोयम इज अ चार्मिंग डिस्क्रिप्शन ऑफ ब्युटीफुल लेडी या कवितेमध्ये सुंदर स्त्रीचं अतिशय सुंदर वर्णन केलेलं आहे द पोयम डिस्क्राइब्स फिजिकल अँड स्पिरिच्युअल ब्युटी ऑफ लेडी या कवितेत कवी स्त्रीच्या आत्मिक आणि शारीरिक सौंदर्याचं वर्णन करतोय द पोयम कल्टिव्हेट व्हॅल्यूज ऑफ स्पिरिच्युअल ब्युटी अमांग द रिडर्स या कवितेच्या माध्यमातून कवी वाचकांच्या मनामध्ये आत्मिक सौंदर्य हे किती महत्वाचं आहे हे रुजवण्याचा प्रयत्न करत आहे द मेसेज ऑफ धिस पोयम इज दॅट परफेक्ट ब्युटी इज द कॉम्बिनेशन ऑफ आउटवर्ड लुक्स ॲज वेल ॲज इनर ब्युटी अंतर्गत सौंदर्य आणि बाह्य सौंदर्य हे जीवनामध्ये किती महत्वाचं आहे हे, हे कवी आपल्याला या कवितेच्या माध्यमातून सांगत आहेत आणि शेवटचा मुद्दा असतो युअर ओपिनियन अबाउट द पोयम तुमचं या कवितेविषयी काय मत आहे ते सांगायचंय तुम्ही सांगायचं आय ला आय थिंक दॅट वॉक्स इन ब्युटी इज अ फायनेस्ट लिरिक द पोएम हॅज अन एक्सलंट थीम द प्रेझेंटेशन ऑफ धिस पोएम इज युनिक द images perfectly suit the थीम ऑफ द पोयम आय लाईक द स्पिरिच्युअल आस्पेक्ट ऑफ ब्युटी अशा पद्धतीनं दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे या कवितेचं रसग्रहण मी लिहायचं तुम्हाला पैकी चार गुण मिळू शकतात धन्यवाद